गुड मॉर्निंग एवरीबडी, कसे आहेत सगळे? आय थिंक आय होप सगळे ठीक असतील अशी आपण अपेक्षा ठेवू. स्टे सेफ, स्टे होम इन किंवा स्टे होम स्टे सेफ ह्या कन्सेप्ट आपण बऱ्याच दिवसापासून ऐकून आहात. आता परत तीच परिस्थिती आज आपल्याकडं पुन्हा एक वेळेस ओढवलेली आहे. चला असो, आपल्याला अभ्यासामध्ये थांबता येणार नाही म्हणून लास्ट लेक्चरला आपण पाहिलेला होता रेट लॉ, रेट कॉन्स्टंट. आज आपल्याला पाहायचं ऑर्डर ऑफ रिॲक्शन, झिरो ऑर्डर रिॲक्शन अँड फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ओके, तर ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणजे काय आहे? इट इज द सम ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स विच आर रेट ऑफ रिॲक्शन ऍक्च्युअली डिपेंड्स. इट इज द सम ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स विच आर रेट ऑफ रिॲक्शन विच इज ऍक्च्युअली डिपेंड्स ऑर ऑब्झर्व्ड एक्सपेरिमेंटली एज कॉल्ड ऑर्डर ऑफ रिॲक्शन. म्हणजे खरंच एखाद्या केमिकलचा केमिकलमध्ये रिॲक्शनचा रेट त्या रिॲक्शनमध्ये असणाऱ्या रिॲक्टंटवरती खरोखर डिपेंड आहे का, किंवा एक्सपेरिमेंटली तो ऑब्झर्व केलेला आहे का, तर त्याला आपण ऑर्डर ऑफ रिॲक्शन असं म्हणतो. दुसरा एक कन्सेप्ट असा येतो ऑर्डर ऑफ रिॲक्शनचा, इट इज द सम ऑफ पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स इन्वॉल्व्स इन द रेट लॉ एक्सप्रेशन. द सम ऑफ पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म एक्सप्रेस इन अ इन्वॉल्व्ड इन अ नॉट फॉर एक्सप्रेस टर्म्स इन्वॉल्व्ड इन अ रेट लॉ एक्सप्रेशन इज कॉल्ड ऑर्डर ऑफ रिॲक्शन. दोन गोष्टी क्लिअर झाले बघा. रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणजे काय? इट इज द सम ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स विच आर सम ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स विच आर रेट ऑफ रिॲक्शन ॲक्च्युअली डिपेंड्स ऑर ऑब्झर्व एक्सपेरिमेंटली. एकतर ॲक्च्युअली त्या रिॲक्शनचा रेट त्याच्यावरती डिपेंड्स असला पाहिजे, किंवा ती एक्सपेरिमेंटली आयडेंटिफाय झाली पाहिजे, किंवा दुसरी डेफिनेशन, इट इज सम ऑफ पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. इट इज द सम ऑफ पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स इन्वॉल्व इन अ रेट लॉ एक्सप्रेशन. आता रेट लॉ एक्सप्रेशन फॉर एक्झाम्पल एक रिॲक्शन घेऊ आपण. ए प्लस बी इज कन्वर्टेड इन टू प्रॉडक्ट. या रिॲक्शनमध्ये जर रेट लॉ सांगायचा झाला तर आर इज इक्वल टू के इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. याचा पॉवर एक, याचा पॉवर एक, हे आहे रेट लॉ एक्सप्रेशन. दिस वन इज अ रेट लॉ एक्सप्रेशन. मग डेफिनेशन ऑर्डर ऑफ रिॲक्शनची काय आहे? इट इज अ सम ऑफ पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स इन्वॉल्व्ड इन अ रेट लॉ एक्सप्रेशन. एकतर रेट लॉ एक्सप्रेशनमध्ये ज्या काही टर्म्स इन्वॉल्व्ड होतात त्यावरून ऑर्डर ऑफ रिॲक्शन आयडेंटिफाय केला जातो, किंवा कॉन्सन्ट्रेशन टर्म्स ॲक्च्युअली रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे रिॲक्शनमध्ये कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आणि त्या रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन रेट ऑफ रिॲक्शनवरती डिपेंड आहे किंवा एक्सपेरिमेंटली ऑब्झर्व झालेलं आहे, एक्सपेरिमेंटली पाहिलेलं आहे, त्याला आपण ऑर्डर ऑफ रिॲक्शन असं म्हणतो. परत एक वेळेस ऑर्डर ऑफ रिॲक्शनचे डेफिनेशन. इट इज अ सम ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स विच आर द सम ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स विच आर रेट ऑफ रिॲक्शन ॲक्च्युअली डिपेंड्स. सम ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स, इथे लक्षात, कोणाचं सम म्हणजे ॲडिशन, कॉन्सन्ट्रेशन टर्म्सचं ॲडिशन. काय आहे कॉन्सन्ट्रेशन टर्म्सचं ॲडिशन? ज्या ठिकाणी रेट ऑफ रिॲक्शन ॲक्च्युअली डिपेंड्स आहे, ॲक्च्युअली किंवा ऑब्झर्व्ड आहे एक्सपेरिमेंटली, त्याला आपण ऑर्डर ऑफ रिॲक्शन असं म्हणतो. मग आपण या ठिकाणी ऑर्डर ऑफ रिॲक्शन फाइंड आउट करणार आहोत. आता याच रिॲक्शनमध्ये ए इज अ कोइफिशियंट ऑफ ए प्लस बी इज अ कोइफिशियंट ऑफ बी इज कन्वर्टेड इन टू प्रॉडक्ट. मग अकॉर्डिंग टू द गुल्डबर्ग अँड वेगे, गुल्डबर्ग आणि वेगेने काय कन्सेप्ट सांगितलेला आहे?
त्या कन्सेप्ट नुसार जर तुम्ही ऑब्जर्वेशन केलात अकॉर्डिंग टू द गुल्डबर्ग अँड वेगे, काय सांगतो गुल्डबर्ग अँड वेगे, अप्लाइंग द लॉ ऑफ मास ऍक्शन आर इज इक्वल टू के इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू पॉवर ए अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू पॉवर बी. हा कोण सांगितला? गोल्डबर्ग आणि वेगेने हा कन्सेप्ट सांगितला. पण हा कन्सेप्ट काही ठिकाणी गोल्डबर्ग आणि वेगे आणि केमिकल रिॲक्शनचा हा कन्सेप्ट सिमिलर आहे, तर प्रत्येकच ठिकाणी गोल्डबर्ग आणि वेगेचा हा कन्सेप्ट इम्प्लिमेंट केलेला नाही. तर रेट ऑफ रिॲक्शन यानुसार, तर याचा ए इज अ कोइफिशियंट ऑफ ए, बी इज अ कोइफिशियंट ऑफ बी अँड फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट. मग या ठिकाणी आपण काय मेन्शन करू शकतो? लास्ट लेक्चरला पाहिलं ऑर्डर ऑफ रिॲक्शन. ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणजे काय लिहिलं होतं? एक्स प्लस वाय इज इक्वल टू एन आणि एन इज अ ऑर्डर ऑफ अ रिॲक्शन. आणि रेट ऑर्डर ऑफ रिॲक्शनमध्ये आणखीन आपण असं एक्सप्रेस करतो आहे सम ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. ह्या दोन काय आहेत? कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आहेत. ह्या दोन काय आहेत? कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आहेत. ह्या कॉन्सन्ट्रेशन टर्म्स जो काही पॉवर आहे, जो ॲक्च्युअल त्या रिॲक्शनमध्ये इन्वॉल्व झाला आहे, एक्सपेरिमेंटमध्ये तो इन्वॉल्व झालेला आहे, त्या पार्ट्सवरनं ती रिॲक्शन ऑर्डर कोणती आहे हे आपण आयडेंटिफाय करू शकतो. आता या ठिकाणी एचा कोइफिशियंट ए आहे, बीचा कोइफिशियंट बी आहे, पण ह्या रिॲक्शनमध्ये एचा किती पार्ट ॲक्च्युअल इन्वॉल्व झालेला आहे, बीचा किती पार्ट ॲक्च्युअल इन्वॉल्व झालेला आहे हे कधी फाइंड आउट करू शकतो? तर हे फाइंड आउट आपण एक्सपेरिमेंटली करू शकतो. मग इनडायरेक्टली आपल्याला जर ऑर्डर ऑफ रिॲक्शन आयडेंटिफाय करायचं असेल तर लास्ट लेक्चरला रेट लॉ एक्सप्रेशनमध्ये आपण असं पाहिलं होतं की एखाद्या रिॲक्टंटचा जो काही पॉवर आहे अकॉर्डिंग टू द कन्सेप्ट ऑफ गुल्डबर्ग अँड वेगे, गुल्डबर्ग आणि वेगेच्या कन्सेप्टनुसार गुल्डबर्ग आणि वेगे काय सांगतो की जो कुठला रिॲक्टंट आहे त्याचा तुम्ही कोइफिशियंट म्हणजेच त्याचा पॉवरमध्ये कन्वर्ट करू शकता आणि ती पॉवर फायनली ऑर्डर आयडेंटिफाय करते. पण ती कन्सेप्ट 100% सिक्युअर नाही, 100% इलिजिबल नाही. काही रिॲक्शनसाठी ती कंडिशन इलिजिबल आहे. मग इथं काय म्हण, त्या कंडिशननुसार जर समजा एखाद्या रिॲक्शनचा पॉवर, रिॲक्टंटचा पॉवर एक्स असेल, एखाद्या रिॲक्टंटचा पॉवर जर वाय असेल, या दोघांच्या पॉवरची ॲडिशन म्हणजेच एन, एन इज अ ऑर्डर ऑफ रिॲक्शन. आता या ठिकाणी काय केलं आहे? आर इज इक्वल टू, आर इज अ रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल्स टू ॲक्च्युली डायरेक्टली प्रपोर्शनल टू, आपण मानतो प्रपोर्शनॅलिटी साईन डायरेक्टली काढून टाकलेलं आहे. म्हणजे ही रिॲक्शन आपण असं मानतो आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ए इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी आणि मग याचा पॉवर किंवा याला आपण के मध्ये कन्वर्ट करतो. तसं ही सुद्धा रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू ए इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू बी आणि मग प्रपोर्शनॅलिटी साईन काढून आपल्याकडे हे इक्वेशन आलं असतं. ऑल क्लिअर? येते का लक्षात? बघा गोष्टी सगळ्या क्लिअर लक्षात येणं जास्त गरजेचं आहे. ऑल क्लिअर? काही शंका आहे का पहा, सिस्टमॅटिकली काही शंका आहे का पहा, नक्की पहा काही शंका आहे. चला पुढे जाऊयात आपण. मग आता आपल्याला काय करायचं आहे, जसा हा ए म्हणजे ही रिॲक्शन कुठून आली, हा एन कसा आला, तर आपण एका ठिकाणी असं लिहिलं होतं आर इज इक्वल्स टू के इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू पॉवर एक्स अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू पॉवर वाय अँड एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू एन आणि एन इज अ ऑर्डर ऑफ अ रिॲक्शन, एन इज अ ऑर्डर ऑफ रिॲक्शन अशी कंडिशन या ठिकाणी. मग आता याचा जसा एक्स आणि वाय आहे तिथं ए आणि बी म्हणजे इनडायरेक्टली ए प्लस बी इज ऑल्सो इक्वल टू एन आणि एन इज अ ऑर्डर ऑफ रिॲक्शन. सो देअर फोर एक्स प्लस वाय इज इक्वल टू ए प्लस बी इट मे बी काही रिॲक्शनमध्ये इज इक्वल टू पी प्लस क्यू असं सुद्धा असू शकतो. आणि पी प्लस क्यू एक्स प्लस वाय, सॉरी एक्स प्लस वाय इज इक्वल टू एन किंवा इज इक्वल टू एन म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू एन किंवा ए प्लस बी इज इक्वल टू एन किंवा पी प्लस क्यू इज इक्वल टू एन आणि एन काय आहे, एन इज अ ऑर्डर ऑफ रिॲक्शन.
मग हे कसं, जर समजा या एनची व्हॅल्यू एखाद्या केमिकल रिॲक्शन मध्ये इफ एन इज इक्वल टू झिरो देअरफोर दॅट इज द झिरो ऑर्डर रिॲक्शन, इफ एन इज इक्वल्स टू वन दॅट इज अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, अँड एन इज इक्वल्स टू टू दॅट इज सेकंड ऑर्डर रिॲक्शन. बट इन अवर सिलॅबस देर आर द टू टाइप्स ऑफ रिॲक्शन ओनली, झिरो ऑर्डर अँड फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. चला तर आता सध्या आपल्याला काही रिॲक्शनच्या बाबतीत आयडेंटिफाय करायचं आहे की बाबा या रिॲक्शन नेमक्या कशा आहेत, या रिॲक्शन नेमक्या कशा आहेत. एक्झाम्पल पहिलं, एक्झाम्पल पहिलं, ट्वाईस ऑफ एन एन टू ओ फाईव्ह, ट्वाईस ऑफ एन टू ओ फाईव्ह इज कन्वर्टेड इन टू ट्वाईस ऑफ एन ओ टू प्लस ओ टू. रिॲक्शन बॅलेन्स, रिॲक्शन बॅलेन्स हा गॅसियस स्टेटमध्ये आहे, हा पण गॅसियस स्टेटमध्ये आणि हा पण गॅसियस स्टेटमध्ये. आता या रिॲक्शनचा रेट आपल्याला एक्सप्रेस करायचा आहे, रेट ऑफ रिॲक्शन. सी हियर, सो रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन टू ओ फाईव्ह रेज टू पॉवर टू. आता याचा कोइफिशियंट इन दीज रिॲक्शन, आता आपण काय बघितलेलं होतं, गोल्डबर्ग आणि वेगे काय सांगतो की याचा पॉवरची ॲडिशन म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्शन. पण या ठिकाणी याचा हा जो कोइफिशियंट आहे याचा पॉवर टू येतो, आणि मग रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे इनडायरेक्टली म्हणजे आर इज इक्वल टू के इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन टू ओ फाईव्ह रेज टू पॉवर टू असं जर लिहिलं तर त्यावेळेस या रिॲक्शन ही सेकंड ऑर्डर रिॲक्शन आयडेंटिफाय केली जाते. बट बेसिकली इन दिस रिॲक्शन, या रिॲक्शनमध्ये रिॲक्शनचा रेट हा टू असतील, फोर असतील, टेन असतील, एकाच प्रकारचे. देर आर द सिंगल टाईप्स ऑफ मॉलिक्युल्स इन्क्रीज इन मल्टिपल प्रपोर्शन, एकाच प्रकारचे मॉलिक्युल्स आहेत, सिंगल टाईप ऑफ मॉलिक्युल इन्क्रीजेस इन मल्टिपल प्रपोर्शन. दॅट मीन्स एन टू ओ फाईव्ह प्लस 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 इन दिस वे. सो देर इज अ ओनली सिंगल फॅक्टर इन्वॉल्व इन द केमिकल रिॲक्शन, देअर फोर रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स पॉवर इज वन. सो एन इज इक्वल्स टू वन अँड ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज ऑल्सो वन. येते का लक्षात? बघा या रिॲक्शनमध्ये, या रिॲक्शनचा ऑर्डर ऑफ रिॲक्शन आपण किती ऑर्डर पाहणार आहोत, फर्स्ट ऑर्डर आणि सेकंड ऑर्डर, सॉरी झिरो ऑर्डर आणि फर्स्ट ऑर्डर केमिकल रिॲक्शन फक्त आजच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत. येते लक्षात? मग आता जो मुद्दा चाललेला आहे फर्स्ट ऑर्डर सेकंड ऑर्डरचा, आता इथं मुद्दा पहा, आपण इकडे काय केले, एचा कोइफिशियंट ए, बीचा कोइफिशियंट बी, हा जो कोइफिशियंट आहे त्याच्या पॉवरमध्ये मांडला, हा जो कोइफिशियंट आहे त्याच्या पॉवरमध्ये मांडला, या दोघांची ॲडिशन केल्यानंतर एन म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्शन येतो. पण या ठिकाणी हे जे टर्म्स आहेत दीज आर द टू डिफरंट टर्म्स आहेत, इथं एकाच प्रकारचे फॅक्टर. म्हणजे जर समजा हा जर आपण टेन टाइम्स घेतला तर याचा ऑर्डर काय टेन घ्यायचा का, नाही. त्या ठिकाणी एकाच प्रकारचं मॉलिक्युल इन्वॉल्व होत आहे, देअरफोर दॅट इज कॉल्ड ॲज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. त्याच्यानंतर पुढचा कन्सेप्ट, एक्झाम्पल सेकंड, एक्झाम्पल सेकंड, एक्झाम्पल सेकंड, सी एच थ्री सी एल, व्हॉट इज द नेम, सी एच थ्री सी एल, सी एच थ्री सी एल प्लस हाफ ऑफ सी एल टू इज कन्वर्टेड इन टू, यापासून तयार झाला आहे सी एच सी सी एल थ्री किंवा सी सी एल फोर प्लस एच सी एल, सी सी एल फोर, सी सी एल फोर प्लस एच सी एल. या ठिकाणी हा येणार नाही, सी सी एल फोर प्लस एच सी एल, ऑल क्लिअर. चला आता मग ही रिॲक्शन कशी आहे बघा, आता इथं काय होता, एकच रिॲक्टंट होता मल्टिपल टाइम्समध्ये होता, इथं दोन रिॲक्टंट आहेत, याचा कोइफिशियंट किती आहे, काहीच नाही म्हणजे काय, एक, याचा कोइफिशियंट किती आहे, काहीच नाही म्हणजे एक, म्हणजे काय झालं, याचा कोइफिशियंट एक, याचा कोइफिशियंट एक, म्हणजे हे त्याचे कोइफिशियंट त्याच्या पॉवरमध्ये कन्वर्ट होतील, आणि त्याच्या पॉवरची जर ॲडिशन केली तर एक प्लस एक दोन येईल, म्हणजे ही रिॲक्शन सेकंड ऑर्डर आहे का, इट इज ऑल्सो रॉंग, इट इज ऑल्सो रॉंग. मग एक्सपेरिमेंटली तिथं काय फाइंड आउट झालं,
rate of reaction is directly proportional to rate of reaction is equal to K into concentration of CHCl3 into concentration of Cl2. पण या रिएक्शन मध्ये डायरेक्टली तो इन्वॉल्व ना होता याचा याचा निम्मा पार्ट इन्वॉल्व होतो. देयरफॉर इट्स पावर इज 2 एंड इट्स कोएफिशिएंट इज 1. मग या ठिकाणी 1 + 1/2 दैट इज इक्वल्स 1.5 ऑर्डर. n इज इक्वल्स टू 1.5 ऑर्डर ऑफ रिएक्शन. 1.5 ही त्या ठिकाणची ऑर्डर. आता इथं आपल्याला काय पाहिजे हे एक्सपेरिमेंटली आयडेंटिफाय झालं. मी माझ्या मनाने नाही लिहिलं या गोष्टी. जेव्हा एक्सपेरिमेंट झाला या क्लोरोफॉर्मची या क्लोरीन सोबत रिएक्शन झाल्यानंतर हे दोन प्रोडक्ट जर तुम्हाला मिळत असतील तर ऍक्च्युअली या रिएक्शनमध्ये याचा फक्त निम्मा पार्ट म्हणजे हा जर समजा निम्मा पार्ट इन्वॉल्व झालेला आहे म्हणजे याचा कोइफिशियंट 1 याचा कोइफिशियंट निम्मा 1 + निम्मा दॅट इज कॉल्ड अस 1.5. ऑर्डर ऑफ रिएक्शन इज 1.5. येते का लक्षात बघा. कारण हे सगळं मी ठरवत नाही किंवा तुम्ही ठरवत नाही. हे सगळं कोण ठरवतं? जेव्हा एखादा एक्सपेरिमेंट होतो एक्सपेरिमेंटचं जे काही ऑब्झर्वेशन आहे आणि त्या ऑब्झर्वेशनवरून ह्या टर्म्स किंवा ह्या कंडिशन्स ठरविल्या जात असतात. या टर्म्स काय झालं कसं झालं कुठं झालं वगैरे वगैरे या सगळ्या टर्म्स आणि कंडिशन या ठिकाणी ठरविल्या जात असतात. आणखीन एक एक्झाम्पल दिलं आहे C2H5Cl गॅसियस. C2H5Cl गॅसियस आणि याचं कन्वर्शन आहे C2H4 + HCl. आता इथं डायरेक्टली आहे. इथं या ठिकाणी आपण काय करतो रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ C2H5Cl वरती डिपेंड्स आहे. आर इज इक्वल्स टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ C2H5Cl. अशा प्रकारची ही कंडिशन आहे. याचा कोएफिशियंट काहीच नाही. तर या ठिकाणी हा जो पॉवर आहे तो पॉवर म्हणजे हा पॉवर या ठिकाणी ऑर्डर ऑफ रिएक्शन आयडेंटिफाय करतो. तर या ठिकाणचा एन इज इक्वल्स टू 1. देअरफॉर दिस वन इज अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ही जी आहे फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे. ही आहे 1.5 ऑर्डर ऑफ रिएक्शन आहे. काल आपण शिकलेलो आहोत रिएक्शन ही जी नंबर ऑफ म्हणजे ऑर्डर ऑफ रिएक्शन जे आहेत प्लस असू शकतो मायनस असू शकतो झिरो असू शकतो फ्रॅक्शनमध्ये असू शकतो. मग इथं काय झालं फ्रॅक्शन. आणि या सगळ्या टर्म कशा आहेत प्लसमध्ये आहेत. त्याच्यामुळं कुठलाही हा टर्म्स असू शकतो. ऑल क्लिअर. त्याच्यानंतर ट्वाइस ऑफ NO2 + F2 इज कन्वर्टेड इन टू ट्वाइस ऑफ NO2F. आता ही रिएक्शन आहे. या रिएक्शन मध्ये अकॉर्डिंग टू द गोल्डबर्ग आणि वेगे R इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 raised to power 2 आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ F2 raised to power 1. कोण सांगते हे असं कोण सांगते गोल्डबर्ग आणि वेगे सांगतो आहे. गोल्डबर्ग आणि वेगेने काय सांगितलं की R इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन हा जो कोइफिशियंट आहे त्याचा पॉवर 2 याचा कोइफिशियंट पॉवर 1 आणि या दोघांचा काय काढायचं ऑर्डर ऑफ रिएक्शन काढला तर याचा पॉवर 2 याचा पॉवर 1 म्हणलं तर दॅट इज अ थर्ड ऑर्डर रिएक्शन येते. पण एक्सपेरिमेंटली जेव्हा एक्सपेरिमेंट केला जातो तर त्या एक्सपेरिमेंटमध्ये हा जो आहे याचा कोएफिशियंट फक्त एकच यूज केला जातो आणि याचाही एकच यूज केला जातो. सो ऑर्डर ऑफ रिएक्शन 1 + 1 सो n इज इक्वल्स टू 2. तर ही जी रिएक्शन आहे ही रिएक्शन सेकंड ऑर्डर रिएक्शनमध्ये येते. म्हणजे हे आपण ठरवू शकत नाही. बाय सिंगल रिॲक्टंट असेल तर त्या ठिकाणी आपण आयडेंटिफाय करू शकतो. पण इथेही सिंगल रिॲक्टंट आहे बट मल्टिपल नंबर ऑफ मोल्स आहेत तरीसुद्धा एकाच प्रकारचे खूप सारे मोल्स असतील तर त्याला आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणतो. इथं तर एकुलता एकच रिॲक्टंट आहे त्यालाही आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणू शकतो. इथे लक्षात
सगळ्यांच्या लक्षात येते का काय चालले ते? अरे बाबांनो, सगळ्यांच्या लक्षात येते का काय चाललं आहे ते? चला ओके ओके, आता आपण जाऊ. म्हणजे इनडायरेक्टली आपण गुलबर्ग आणि वेगेचा जर कन्सेप्ट वापरला, म्हणजे जर समजा आपण एखाद्या केमिकल रिॲक्टंटच्या पॉवर, म्हणजे जो काही कोइफिशियंट आहे तो कोइफिशियंट आपण पॉवरमध्ये कन्वर्ट केला आणि तो कोइफिशियंट जर आपण ऑर्डर ऑफ रिॲक्शनमध्ये इन्वॉल्व केला, तर ती ऑर्डर 100% चुकीची असू शकते असं नाही, 99% चुकीची असू शकते फॉर दिस केस. या केसमध्ये याचा कोइफिशियंट किती आहे? 1. म्हणजे ही ऑर्डर कशी आहे? 1. याचा कोइफिशियंट किती आहे? 2. पण याची ऑर्डर 1 आहे. तर 100% गुलबर्ग आणि वेगेची कन्सेप्ट लागू होतेच असं नाही, पण काही ठिकाणी गुलबर्ग आणि वेगेची कन्सेप्ट इम्प्लिमेंट केली जाते. ऑल क्लिअर? गुलबर्ग आणि वेगेची ही जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट इम्प्लिमेंट केली जाते विद्यार्थी मित्रांनो. चला ओके, इथपर्यंत. म्हणजे फायनली कुठल्याही रिॲक्शनचा रेट जर आयडेंटिफाय करायचा असेल, स्पीड आयडेंटिफाय करायचा असेल, इवन व्हेलॉसिटी आयडेंटिफाय करायचा असेल, तर त्याचा एक्सपेरिमेंटल कन्सेप्ट आपल्याला माहिती असेल, तर आपण त्या रिॲक्शनचा रेट किंवा त्या रिॲक्शनचा स्पीड किंवा त्या रिॲक्शनचा व्हेलॉसिटी आपण आयडेंटिफाय करू शकतो. ओके, चला आता नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ. झिरो ऑर्डर रिॲक्शन नेक्स्ट पॉईंट आहे. झिरो ऑर्डर रिॲक्शन. रिॲक्शनचे किती आहे? फर्स्ट ऑर्डर, झिरो ऑर्डर अँड फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. कोणते कोणते? झिरो ऑर्डर अँड फर्स्ट ऑर्डर. त्यातला एक प्रकार आपण पाहूया, झिरो ऑर्डर रिॲक्शन. आता झिरो ऑर्डर म्हणजे काय नेमकं? ज्या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट आहे, ज्या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट आहे पण त्याचा कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामध्ये इन्वॉल्व होत नाही. रेट ऑफ रिॲक्शन, रेट ऑफ रिॲक्शन विच डिपेंड्स, किंवा रेट ऑफ रिॲक्शन is independent of the concentration of reactant, it's called zero order reaction. A rate of reactant which is independent on the concentration of reactant is called zero order reaction. इथे का लक्षात? मग आपण एक रिएक्शन लिहू. फॉर एक्झाम्पल, ए इज कन्वर्टेड इन टू प्रॉडक्ट. ए जरा व्यवस्थित काढतो या ठिकाणी थोडासा मोठा. ए इज कन्वर्टेड इन टू प्रॉडक्ट. एचं कन्वर्शन प्रॉडक्ट मध्ये झालेलं आहे. क्लिअर? मग आता या ठिकाणी रेट कसा म्हणाल? रेट ऑफ रिॲक्शन, सीयर, रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. इवन याच्या पुढे जर गेला तर आर इज इक्वल टू रेट ऑफ रिॲक्शन, इवन आर ओ आर इज इक्वल टू के इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. But according to the zero order reaction, zero order reaction nusar, a rate of reaction is independent on the concentration. The independent matla tar yacha power zero yeto, manje a rate of reaction is equal to k, its power is a zero, tachi value pan yete. Rate of reaction is for zero order, rate of reaction is equal to rate constant. लक्षात, कुठल्या कंडिशन साठी? फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू रेट कॉन्स्टंट. आणि मग आता आपण त्याचं झिरो ऑर्डर साठी युनिट कॅल्क्युलेट करूयात. रेट ऑफ रिॲक्शनचे डेफिनेशन काय? चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन अपॉन चेंज इन टाइम इज इक्वल टू के. रेट ऑफ रिॲक्शनचे डेफिनेशन, चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन पर युनिट टाइम. चेंज इन मोलार, मोलार कॉन्सन्ट्रेशनचं युनिट येतं मोल्स पर लिटर अपॉन टाइम इज इक्वल्स टू के. फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन
and so K is equals to moles per liter per time. That is the unit of zero order reaction, unit of zero order reaction and rate of reaction and rate constant for zero order. For zero order साठी rate constant चा जी काही unit आहे, rate of reaction चा जी काही unit आहे, तेच unit rate constant चा आहे. बघा ना, R is equal to K, याचा unit याचा किंवा याचा unit याचा आहे, पण ह्या दोघांचं unit म्हणजे कोणाचं आहे, zero order reaction चा unit आहे. Actually एखाद्या chemical reaction मध्ये जे molecules involve झालेले आहेत ते ऍक्च्युअली असतात, पण त्याचं कॉन्सन्ट्रेशन इंडिपेंडंट असतं. येते का लक्षात? फॉर एक्झाम्पल, एका बॉटलमध्ये एक ग्लास पाणी टाकला, तुम्ही त्याची टेस्ट घेतली, पुन्हा एक ग्लास पाणी टाकला, काही चेंज झालं का? व्हॉल्यूम इन्क्रीज झालं, व्हॉल्यूम इन्क्रीज झालं, पण त्याच्या कुठल्याच प्रॉपर्टीमध्ये बदल झालेला नाही. जस्ट लाईक अ दॅट टाईप. म्हणजे ह्या ही रिॲक्शन जर व्हॅल्यूज नाही आहे, कॉन्सन्ट्रेशनवरती इंडिपेंडंट आहे, म्हणजे रिॲक्शन होत नाही का? असा बऱ्याच जणांचा अर्थ म्हणजे गैरसमज होतो. तर तसं नाही आहे, रिॲक्शन होते, पण त्याच्या कॉन्सन्ट्रेशनवरती ती रिॲक्शन इंडिपेंडंट असते, म्हणून त्याला आपण झिरो ऑर्डर रिॲक्शन असं म्हटलेलं आहे. अँड दॅट इज अ युनिट ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन. चला इथंपर्यंत पोचले का बघा सगळेजण? दॅट इज द युनिट ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन. चला पोचले सगळे? नक्की काही शंका आहे? डेफिनेशन तुम्हाला स्टेटमेंट लिहिता येईल. फर्स्ट ऑर्डर झिरो ऑर्डर रिॲक्शन, रेट ऑफ रिॲक्शन इज इंडिपेंडंट ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, इट्स कॉल्ड झिरो ऑर्डर रिॲक्शन. असं तुम्ही स्टेटमेंट किंवा हां त्याचे स्टेटमेंट लिहू शकता. काही शंका आहे इथंपर्यंत? चला ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट ऑर्डर आणि मग याच्यावरती काही न्यूमेरिकल्स, याच्याशी रिलेटेड हा आपला पिरियड पण आहे, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तूर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. थँक्यू, थँक्स अ लॉट.